सकाळची वेळ आहे आणि आपल्याकडे आलेलं आहे कॅनलला पाणी. तर हे आम्ही शेततळ्यातली मोटर काढलेली आहे आणि गाडीवर तर पाईप घेऊन जाता येणार नाही, त्यामुळं ट्रॅक्टर घेऊन आलं आणि त्याचं पाळणं न जोडता त्याला खूप वेळ जाणार होता ही खुराटी काढायची, परत पाळणा जोडायचा. तर मग आम्ही ठरवलं की चला ह्यावरतीच मोटर ठेवूया आणि हे म्हणले पाठीमागं पाईप घ्यावं लागेल, नानाला तर जमत नाही. मी म्हणलं की मी घेते चला. आणि आम्ही आता चौघांनी मिळून, तसं तर नाना बाहेरच थांबलेले होते वायर पकडून फक्त, तर मी अहो आणि अंकिता तिघांनी मिळून मोटर काढली. आणि आता बघा आम्ही घेऊन चाललो आहे शेततळ्याकडून आपणाला जिथं मोटर टाकायची आहे आपल्या छोट्या कॅनलमध्ये, तिथं म्हणजे मेन कॅनलला जी छोटी नळी असते त्या ठिकाणी. तर मागं पाईप लोळत जात होता म्हणजे वाटेवर आणि खराब होऊ शकतं आहे, तर हळूहळू ट्रॅक्टर जाते त्याच्या पाठीमागं मी पाईप घेऊन चालते. आणि या ठिकाणी आता आपण इथं जाऊन थोडंसं बागेतून इथं आपला जो पॉईंट आहे नळीचा तिथं आपल्याला मोटर टाकायचा आहे. आणि कॅनलला पाणी आलेलं आहे, आमचं दार उघडलेलं आहे, तर भिजवा म्हणून सांगितलेलं आहे, 2-3 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे. तर इथं बघा आता जिथं मेन पॉईंट आहे आणि आपल्या पाईपलाईनचा चेंबर आहे तिथपर्यंत आणलं. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे समर्थ व्हिडिओ शूट करतो आहे आमचा. आणि व्हॉइस ओवर का करते की बाजूच्याच घरी लग्न आहे, लग्नामुळे तिथं खूप म्हणजे मोठ्यानं म्युझिक सोडलेलं आहे, तर त्यामुळे मी व्हॉइस ओवर करते. आणि सकाळची वेळ आहे, आणखीन आम्ही आंघोळ्यासुद्धा केलेलं नाही. आणि हे सगळं मोटर जोडून झाली की आपणाला शेवग्याचं बी लावायचं आहे. तर पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणारच आहे OD3 ह्या नंबरचा आपण शेवग्याची बाग लावतो ह्या डाळिंबामध्ये. तर जवळजवळ 2-2.5 एकरचा प्लॅन आहे आमचा शेवगा लावायचा. तर त्याचे पण स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत जाईन. आणि वातावरण पहा, तर आत्ताच 5 मिनिटापूर्वी ऊन होतं आपण ट्रॅक्टर घेऊन येताना मोटर. आणि आता बघा आपण इथे येऊन पोचले तर एकदम असं पावसाचं वातावरण झालेलं आहे, फक्त आबाळ भरतं, पाऊस काही येत नाही, त्यामुळं आपणाला पाण्याची तयारी करावं लागलं. तर खुल्लं रान पण नाना खाली भिजवत आहेत, आपणाला तूर सोयाबीन पेरायची आहे. आणि हे आमचं चाललेलं आहे आपली जी नवीन बाग लावलेली आहे त्या बागात आपणाला शेवगा लावायचा आहे. तर बाग पण भिजवायची आहे आणि शेवगा पण भिजवायचा आहे. तर मी रानात गेलती शेवग्याचं बी लावायला, आत्ता आले. तर बघा घरातलं सगळं काम केलंय, देवपूजा, कपडे धुवून टाकलेत, आता करते देवपूजा करते देवाला. तर या ठिकाणी आता शेवगा लावतोय. तर पूर्ण 2 तुकडे लावलेला आहे आणि आता हे मी आवरलेली आहे. आपल्याला जायचं आहे शॉपिंगला, कारण की उद्या आहे समर्थाचा बड्डे 7 जुलैला, तर त्याच्या बड्डेची शॉपिंग करायला जायचं आहे. तर हे म्हणजे शेवगा लावू लाग, मला
मला शेवगा लावू लागला तरच तुला शॉपिंगला घेऊन जाणार, नाहीतर मग मी दिवसभर शेवगाच लावत बसणार. त्यामुळं सकाळी पण लावू लागलं, परत मग आंघोळ केली, जाऊन जेवण ते केले आणि परत मी या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाले. साडी घालून तर तसंच थोडंसंच राहिलं होतं, एक दोन मिनिट बरंच बी राहिले होते, अंदाजे 150-200, तर ते बी लावायला आम्ही दोघं जणांना चालू केलेलं आहे. तर जवळजवळ आम्ही 1000 पेक्षा जास्त बी लावलेलं आहे सकाळपासून. तर त्यांना आता मी या ठिकाणी पटकन होईल यासाठी मदत करू लागते, कारण आपल्याला जायचं आहे. बाळाचा माझ्या उद्या बड्डे आहे, बड्डेसाठी त्याला ड्रेस घ्यायचा आहे आणि इतर साहित्य पण घ्यायचं आहे आपल्याला. तर ते सगळं मी शेवटी तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज आहे बुधवार आणि आता वाजलेले आहेत 1:45 आणि आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला. तर उद्या आहे आपल्या समर्थाचा बड्डे आणि तर डायरेक्ट अगोदर कपड्याच्या दुकानामध्ये गेलेलं आणि समर्थाला मी आता इथं टी शर्ट घेत आहे. तर त्याला साधा सिम्पल कपडे घ्यायचेत, कारण त्याला जास्त असे जड शेरवाणी वगैरे नको, कारण जे आहेत तेच घरामध्ये लोळत आहेत 2-2 वर्षापासून, खूप महागाचे कपडे. तर साधे आणि सिम्पल या ठिकाणी मी त्याला ड्रेस घेत आहे. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 9 या ठिकाणी. सगळी तयारी केली आहे, सगळं केलंय आणि समर्थ आहे सध्या आजारी. तर आताच त्याला दवाखान्यातून घेऊन आले मी. आजारी म्हणजे थोडेसे शाळेतून आल्यानंतर ताप आली होती हे बघा, आणि परत तो झोपला, झोपल्यानंतर एवढी ताप वाढली की 101 ताप गेला त्याचा. आणि त्याच्यासाठी मी आज काय काय शॉपिंग करून आणली होती. उद्या बड्डे आहे, तर बड्डे तर आम्ही करणारच आहोत, पण मोठा करायचा विचार होता. पण सध्या समर्थाची तब्येत खराब आहे, त्यामुळे आता छोटासा घरच्या घरी करायचा विचार केलाय. तर तुम्हाला साहित्य काय काय आणले ते दाखवते. तर हे समर्थासाठी आणलेलं आहे ड्रेस, ह्यामध्ये आहे डेकोरेशनचं साहित्य आणि इथं आहे फुगे आणि रिटर्न गिफ्ट जे मी प्रत्येक बड्डेला सगळ्यांना देते. तर आणखी आहे चॉकलेट, तुम्ही बघू शकता. परत हे पण चॉकलेट आणलेले आहे, म्हणजे त्याला स्कूल बसमध्ये घरी आणि स्कूलमध्ये देण्यासाठी चॉकलेट आणलेलं आहे. पण आता बघा कसं झोप. Ba-da-ba-da-ba-da-b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 a